इथं 100 टक्के येणार. त्यात पकडलीत आपल्याला आलेला आहे मोठा चिंबोरा. पुरली आलंय मस्त भरलेली आहे काला काला. नमस्कार मित्रांनो, मी सनील पेडवी, तेच पेडवी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. तर आज आम्ही आलेलो आहोत पकडल यांना बघू शकताय तुम्ही. तर बघूया आपल्याला किती चिंबोडे फेकणार आहेत ते नक्की तुम्हाला दाखवेल. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघू शकता घास कांडलेले आहेत, वाले आहेत, हे आपले पकडले आहेत. याच्यानेच आपण चिंबोडे पकडणार आहोत आज. आणि आपला रितेश आहे, आपला भाऊच आहे. आता तुम्हाला आम्ही कशाप्रकारे पकडलेला साध्या आणि सोप्या पद्धतीने पकडलेला घास बांधले जाते तुम्हाला दाखवत आहोत. बघू शकता किती सोपी पद्धत आहे. अशाच प्रकारे आपण सर्व पकडलेला बांधून घेणार आहोत सर्व घास.
हा दुसरा चिंबोळ आपल्या आलेला होता हो. चिंबोरा नाहीये काय नाही पाणी नको पाणी येईल तर केवढा जास्त पाणी भरलं आरामच येईल वाटते समोर मूवीचं 500 बघा कसला आलेला आहे मोठा आहे खूप मोठी तुला बोललेलं मी 100% आपल्याकडे सांगतात बोललेला तिथे 100% येणार त्याच पगलीत आपल्याला आलेला आहे मोठा चिंबोरा तोडली एक नंबर मस्त आहे पगोलीन दे पगोलीन घेते खोरा पगोली बघ कशा बोलला आता जहा मास मोठा घेतलाय रे पातळ आणि खोरबीर चांगला केला कुरली आलंय मस्त भरलेली आहे आपल्याला 8-9 चिंबोळ आलेले आहेत आपण परत एकदा पालवायला जात आहोत एक कुरली आलेला आहे एक छोटा चिंबोळ आलेला आहे काका दे आलेला आहे दादा बहीण खाली आला बघू शकता आपल्याला चिंबळ भेटलेली 15-16 आहेत पंधरा सोळा आहेत एक मोठा आहे
चांगला साईज आहे दिसता असेल ना. काढत नाही मी एक वाज थांबते आता. काला काला आता आपण पकडल्या काढत आहोत सगळ्या, कारण आता आपल्याला चिंबुड यायची कमी झालेली आहेत, त्यामुळे पकडले सगळे आपण काढत आहोत. आपण पकडल्यांचे सर्व घास सोडलेले आहेत बघू शकता तुम्ही. बघूया रितेश गेलाय पालवाला, बघूया तो किती आणतो चिंबुडी. बघू शकताय मोठी कुरली आहे. मित्रांनो आपली आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा, आणि भेटूया लवकरच आपल्या नवीन नवीन फिशिंग ब्लॉग सह. चला भेटूया लवकरच.